तिसरा दिवस सकाळी 6 वाजता. मानी वेकअप कॉल्स दिलेले आहेत. मी कोंबडीचे वेकअप कॉल्स ऐकलेत, पण एक बकरी, ते पण उठल्यानंतर. सो अनएक्सपेक्टेड. 5 मिनिटं काय होत पाणी पिचं मी गेट ते मला झोपून द्या प्लीज. थोडा मला फीवरिश वगैरे फील होतं, मी कापत होती. तू आता खा पी आणि तुझं औषध घे आणि तू आराम कर. चहा प्यायचं थांबलो या मी रशिका. चहा करणारे ना ढोबळ्यांचा चहा कसला असतो ते दाखवणारे ना आज आम्हाला. तर ते ना पण त्यासाठी दूध नाही आता आपल्याकडे, आपल्याला दूध आणावं लागेल. तिला काय नाव द्यायचं आपण? मी असं हे केलेलं की ते माझे जे ज्या घरी मी राहते ते मला बनवून देतील, पण तसं नव्हतं. त्यांनी म्हटलं की तुला जर चहा प्यायचा तर स्वतः उठ, स्वतः बनव, जे म्हणजे ढोबळ्यांचा चहा. मी थकली, ती नाही थकली. किती झालंय दूध बघू? भरपूर झालं. चलो, नो शाउटिंग. आणि इकडे बनतोय ढोबळेंचा चहा. येऊन तरी पहा, मानलं पाहिजे पोरेला. बस बस, डायबिटीस होईल बेबी. वाव, इलायची पण भेटली. यस सुपर, यस गर्ल, परफेक्टो. काका कसं वाटलं तुम्हाला? एकदम बोला इज द वाव 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 वाव. आंघोळ कर आणि मग नंतर शेण. आंघोळ करून जाऊ का? मी कधी आयुष्यात शेण बघितलं नाही आणि आता मला माझ्या डोक्यावर ना काढायचं ते. अगोदर शेण घेऊन ये नंतर ना. अजून याच तेव्हा माझ्या डोक्यात आलं, बापरे आजचा दिवस सुरू पण नाही. खूप जास्त येते, थोडस घेतलंस तरी तुझं. आता कसं वाटतंय? मी म्हटलं मला ब्रश करायचे, दात साफ करायचे, आणि तिने ते ब्लॅक पावडर मला आणून दिली आणि म्हणतात याच्याने दात घास. आय वॉन्ट टू हॅव अ बाथ. मी तिकडून करून आले सगळं. करून आली तू? मला जिथे वॉशरूम मिळालं मी करून आले. आय एम गोइंग फॉर अ बाथ हियर आणि टेक 5 मिनिट्स ऑल आफ्टर शॉट दिस. मराठीत बोल ग. नमस्कार, राम राम मंडळी. मी हार्दिक जोशी तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो तुमच्या लाडक्या कार्यक्रमात जाव बाई गावात. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया आपल्या या 11 शहरातल्या मुलींच. अरे काय कामगिरी केली आहे काल पोरींनी. हो, एक नंबर. म्हणजे आता की नाही मी फेट ऑफ करतो. सगळ्यात जास्त कौतुक अंकिताच आहे. म्हणजे तुझ्या डोळ्यात अश्रू आले, हा तू बसलीस खाली गुडघ्यावरती, तुझ्यावरती तुला जी सजा मिळाली, शिक्षा मिळाली, त्यातही तू ती घेतलीस. मला असं वाटतं की तू जबाबदारी म्हणून ती शिक्षा घेतलीस स्वतःवरती, त्यासाठी तुझ्यासाठी पण टाळ्या झाल्या पाहिजे. पण मला सांगा, कोंबड्याचं अंड मिळतं की तिला? 12 रुपये. इथून सुरुवात आहे. बरं सांग, आता कोंबडीचं अंड बाजारात कितीला मिळतं? जे बॉयलर असतं ते 7 ते 8 रुपये आणि ऑर्गॅनिक असेल तर 12 to 13 रुपये. ऑर्गॅनिक म्हणजे काय?
ऑर्गॅनिक म्हणजे तुला देशी म्हणायचंय का? देशी देशी अस्सल गावरान गावठी अंडा असं म्हणायचं. एक कोंबडी किती अंडी देते? 365 डेज असतात म्हणजे कोंबडीने ऍटलीस्ट 365 एक्स तरी द्यायला पाहिजे. आणि तिला वाटलं एका दिवशी सुट्टी घेऊ तर येत असेल ती. नाही नाही मुक्त काय तुला सांगले मला अंड पाहिजे बळजबरी करते मी तुझ्यावर अंड काढवाय. दादा हिने जर कोंबड्याला जरी धमकी दिली तर तो पण अंड देऊन निघून जाईल. हा पण काय आता याच्यावर तुमचा अंदाज आला असेल की पुढची मोहीम काय असेल. तुमच्यासाठी असणार आहेत कोंबडा आणि कोंबडी. फक्त जरा काय की त्याच्यामध्ये तुम्हाला असं बघायचं की कोंबडा कोणते ना कोंबडी कोणती हे शोधून काढायचं. काल मैस नाही आम्हाला ओळखायला आला आज कसं होणार? नाही नाही पण ओळखायचं नाहीये कोंबडा ना कोंबडी पकडायची आहे अशी मोहीम आहे ती. रमशा कोंबडी चालते कशी जरा चालून दाखवलं सले वारी वाटत. बर आता काल तुम्ही कशी तालीम घेतलीत तसं आता बी तुम्हाला कुठेतरी जाऊन तालीम घ्यायची आहे. गावच्या वेगवेगळ्या घरात जायचं आणि कोंबडी शोधायची. त्यांना जाऊन विनंती करा की जरा आम्हाला शिकवा कोंबडी कशी पकडायची कोंबडा कसा पकडायचा. मोहीम इथूनच सुरू होते. आता या राजकन्या निघाल्या कोंबडी पकडायला. आवाज देते कोंबडी एक बघूया कोणाच्या हातात येते कोंबडी आणि कोण घालते लंगडी. कोंबडी ऐकना तुझ्या कोंबडी शिकव ना कोंबडी कसे पकडतात. तर आधीचे 15 मिनिटं माझ्यासाठी खूप स्ट्रगलचे होते कारण मी पकडूच नाही शकली. कशी पकडू? काय बोलती रही? चारणा आले. कसं पकडतात तुम्ही लोक? खूप डिफिकल्ट आहे. सर्वात आधी मला हे माहितच नव्हतं की कोंबडी उडू पण शकते. जेव्हा मी कोंबडी पकडायला गेले लिटरली माझी कोंबडी उडून गेली तर मला खूप तालीम तर माझी बिलकुल चांगली नाही झाली. एक कोंबडी जी आली होती ते पण एक दादांनी मला उचलून दिली की हे घे तू पकड. नको सोडू नको सोडू. कोंबड्याचा हा मोठा असतो ना. दोन कोंबडी पकडता पकडता माझा एवढा दम लागला मी हापत होती. यू आर सो ब्युटिफुल जस्ट लुकिंग लाईक अ वाव. किती सॉफ्ट आहे. कुठे भी खाल्ले किती भी खाल्ले. ओके मी खूप प्रयत्न केला तिला पकडायची. ऑफकोर्स मनात माझ्या भीती होती पण मी खूप धावली पळली त्या कोंबडीला पकडायचा ट्राय केलं आणि शेवटी मला एक भेटली कोंबडी. अरे बाहेर कुठे गेला? कोंबडी पकडायची जी ट्रेनिंग होती ती खूप मजा तर खूप मजा आली. तेव्हा माझा आवाज अजून पण गेला होता तरी मी त्यावेळी 6 कोंबड्या पकडल्यात काय माहिती कशा. खूप कोऑपरेटिव्ह आहे ग तू. मला आवडलीस तू. चल माझ्या बरोबर बांबायला. आपण घरी जातो. आपण आहोत गावात.
नमस्कार, रामराम मंडळी. तर पारावरती तुमचं स्वागत आहे तुमच्या लाडक्या कार्यक्रमात, ज्याचं नाव होत आहे जगाच्या भागा भागात जाऊ बाई गावात. तर मंडळी मला सांगतो, आमच्या शहरातल्या पोरींनी आता कोंबडी पकडायला शिकलेल्या आहेत. त्या काय काय वाटते, काय पकडणार नव? पकडणार पकडणार. तुम्ही शिकवलं नव? बरोबर शिकवलं. सकाळी शिकवली ते. काय सांगताय? माझ्याच कुरड्यात होते. पण बरोबर केलं नव? बरोबर केलंय. एका पोरीने सहा कोंबड्या पकडल्यात. तुमचं नाव काय? यशवंतभाई. यशाई नाही म्हणतात का तुम्हाला? अहो मग तसं सांगा की. हा बरं, आता आपल्या शहरातल्या पोरींना बोलवायचं काय? हा त्यांचं स्वागत करूया. चला तर मग जोरदार टायनी स्वागत करूया आपल्या 11 शहरातल्या पोरींचं. काय मग कसा होता अनुभव? खूप पडवलं त्यांनी आम्हाला. कार्डिओ झाला असेल तुमचा. कोंबडीला कोणीतरी किस केलं, कोणी केलं? मुक्ता. अजून कोणाचा काय अनुभव सांगाल? मी तर एवढी थकली एवढी थकली. मी त्या मुलांना घेतलं आणि मी सांगितलं त्यांना, लेट गो करूया आपण. त्यांनी माझ्यासाठी अशी फिल्डिंग केली. त्यांच्या मदतीमुळे मी कोंबडी पकडू शकली, हात लावू शकली आणि अशी 3-4 प्रॅक्टिस करून मला बरं वाटलं. हे तर तू घाबरलीस? घाबरलेली मला थोडी थोडी भीती वाटत होती आधी. मग एक लहान मुलगा होता, त्याने असं टेल पकडून तिला खेचलं आणि ती पूर्ण अशी फडफड करून, तरी तो घाबरत नव्हता. मग त्याने असं मला थोडा हातात दिला, मी पकडलं. मग मी नंतर नॉर्मल झाली. मग आता जास्त भीती खूप कमी झाली आहे, तर मी पकडू शकते. काय संस्कृती काय? कोंबडा एक पकडला, कोंबड्या खूप पकडल्या. आता मला सांगा, कोंबड्या आणि कोंबड्यामध्ये फरक काय असतो, म्हणजे कसं ओळखायचं? मला बरोबर तर आतापर्यंत नाही कळलंय, पण त्याचं हे मोठं असतं असं, आणि शेपूट पण अशी अशी मोठी असते. हा तुरा असतो रेड कलरचा, कोंबड्यांना मोठा आणि थोडे मोठे असायचं, कळतं त्यांची बॉडी आहे, फिजिक आहे, असं मॅनली मॅनली मॅनली. हा तुझा आवाज ओके. आवाज आता आता येतोय. झालाय बऱ्यापैकी ओके झालाय. त्याला दाढी पण असते. दाढी असते? उद्या मला कोंबडा म्हणणार नाही. सगळ्यांचं म्हणजे वर्णन झालेलं आहे, सगळ्यांना कळलेलं आहे, पण तरी सुद्धा एक सोपी आयडिया, म्हणजे एक सोपी पद्धत ओळखायची. जी पक 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 करते ती कोंबडी आणि जो गप बसून असतो तो कोंबडा. म्हणजे तुम्ही म्हणता मी मुलीत खूप बोलतो आणि तुम्ही काय? नानी बरोबर आहे ना, बाप्या माणसांना बाई बोलू देते का कधी? आता या मोहिमेसाठी तुम्हाला पुढे जायचंय, पण पुढे जायच्या आधी तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे. जिने कोंबडीला खऱ्या अर्थानं ग्लॅमर मिळवून दिलं, तिला तंगडी हातात घेऊन लंगडी घालता येते अशी आमची लाडकी. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया क्रांती रेडकर वानखेडे. काय मोलाचा सल्ला देशील त्यांना? मोलाचा सल्ला हाच आहे की एक कोंबडी एक ऍक्ट्रेस का करिअर घडा सकती है.
त्यामुळे काहीही होऊ शकतं आयुष्यात, काहीही घडू शकतं. आणि हा शो तुम्हाला कुठल्या कुठे नेऊन पोहोचवेल, कारण की झी मराठीचे आपण सगळे शो बघत आलोत. करिअर घडवणारी अशी ही वाहिनी आहे आणि तुम्हाला सगळ्यांना ती पाठीशी आहे उभी खंबीरपणे. सो आय विश यू ऑल द बेस्ट आणि मे द बेस्ट लेडी विन. ही मोहीम खूप महत्वाची आहे आणि जे विजेते असतील त्यांना मिळणार मजा आणि जे हरणार त्यांना मिळणार. तर तुम्हाला नियम समजावून सांगतो. इथे आता जाणारच खूप साऱ्या कोंबड्या तुम्हाला दिसत असतील. तुम्हाला फक्त कोंबडे पकडायचे आहेत, कोंबड्या नाही. आणि जास्तीत जास्त जे कोण कोंबडे पकडेल ते असतील विजेते. चला अंकिता तयार आहेस ना? कम ऑन अंकिता, वेळ सुरू होते आता, जा. गो अंकिता. अंकिता कधीच हरली नाही आणि आता परत हरली तर कोणता नवीन पनिशमेंट आणेल, आणि तर माहिती नाही काय होणार होतं. तर थोडी टेन्स्ड आणि स्ट्रेस पण होती, बट एक पॉइंटवर असं होतं की कॉन्फिडेंटली करून तर देईल हे माझ्यावर होतं. वा वा वा, काय वाटते? वा 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 वा, अंकिता शेवटचा एक मिनिट उरलाय, शेवटचा एक मिनिट. मला सांगा हे किती कठीण किंवा सोपं आहे? आमच्यासाठी सोपं आहे पण त्यांच्यासाठी खूप कठीण आहे. खूप कठीण आहे ना? चला चला, काउंटडाऊन स्टार्ट झालेला आहे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13. वाह, तेरा कोंबडे इज नॉट अ जोक. हा अंकिता, क्या बात है यार. काय मुक्त तयार आहेस का? ऑलवेज. वेळ सुरू होते आता. काय मुक्ता, काय चाललंय? काय टास्क करतीये? तुला असं थांबता येणार नाहीये, नियम येतो आपला. ट्राय करीन. तुला कोंबडा पकडायचं नाहीये? तुला असं थांबता येणार नाहीये, नियम येतो आपला. ट्राय करीन. तुला कोंबडा पकडायचं नाहीये? मनात काय चाललंय मुक्ता? तू बोलू शकतेस आमच्याशी? केलं ट्राय बस. मुक्ता टास्क करायला रेडी नव्हती. मला जेन्युअली टार्गेटेड फील झालं. मुक्ता आत गेली आणि तिने काय नाही केलं, फक्त ती जाऊन उभी होती. तिने प्रयत्न सुद्धा नाही केलं. आणि तिने प्रयत्न का नाही केलं याचं काही कारण पण आम्हाला नाही सांगितलं. स्नेहा तुला काय वाटतं? ऑफकोर्स होणार, ती करते सगळं बरोबर येतं तिला. पण तिने ही मोहीम पूर्ण केली पाहिजे का नाही? ऑफकोर्स. मग तू तिला काय सल्ला देशील? मुक्ता कारण
ऍक्च्युली मी काय विचार करते कोणालाच कळत नाही, फक्त मलाच. मुक्ता, हा एक प्रकारे गावचा अपमान आहे. ओके, मी गावातल्या लोकांसाठी ट्राय करेन. ठीक आहे. थँक यू बेबी. झालं, गावातल्या लोकांचा मी मान राखला. थँक यू सो मच एव्हरीबडी तुमच्या सपोर्ट साठी आणि तुमच्या कोंबड्यांसाठी. मुक्ता बाहेर आहे. I did not. मुक्ता, तू मोहीम पूर्ण केलेली नाहीयेस. Yes. तू गावचा अपमान केलायस. नाही, एक पकडली मी, गावाचा अपमान नाही केला. ही कोंबडी पकडलीस तू. याचे काय परिणाम होतील ते तुम्हाला कळतीलच. तयार आहेस स्नेहा, सुरू करायचं? ये मग. तुझी वेळ सुरू होते आता. Yes, 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 yes. Yes, पकड, पकड. Good job, Sneha. नाही, इथे सगळा गेम स्टॅमिनाचा सुद्धा आहे. स्टॅमिना ठेवा. इथून ज्या कमेंट्स येतात ना, चारी कोंबडे. तुझी वेळ सुरू होते आता. तर आता हरली. शाबास मनीषा, शाबास. हो जाएगा, हो जाएगा. वाह वाह त्यानंतर मी अजून ट्राय केलं पकडायला, पण मला नाही जमलं. मला वाटलं की कोंबड्या फास्ट असतात, पण इतक्या फास्ट असतात ते माहिती नव्हतं. मी खरंच खूप थकलेली. संस्कृती रेडी का? तुझी वेळ सुरू होते आता. कोंबडी पकडताना आय थिंक मी माझ्या नखांच्या बारे मध्ये एवढी कदर नव्हती कळत, कारण की माझ्या डोक्यात हे चाललेलं की कशी ती कोंबडी पकडायची हातातच नव्हती येत. का म्हणजे हे एवढं डिफिकल्ट आहे का ते कोंबडी पकडणं? शाबास संस्कृती. क्या बात आहे. लवकर वेळ जाते. ब्रीद ब्रीद ब्रीद, श्वास घे. शाबास. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1.
सुटली माझी. कस तरी पकडून मी जेवढ्या पण कोंबड्या पकडल्या त्याच्यामुळे माझी नख ॲब्सोल्युटली डिस्ट्रॉय झाले, म्हणजे कम्प्लिटली गेलेले. आणि मी फर्स्ट टाइमच माझ्या हाताला एवढं विस्कटलेलं बघितलं. तेरा अर्थपूर्ण नख. काय वाटतं तुला किती पकडले असतील? 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. मी सगळं ते 5 मिनिटात आय थिंक 10 कोंबड्या पकडल्या. आय डोंट नो हाउ आय डिड इट यार. सुपर्ब 10. आणि मला तेव्हा रिअलाइज झालं हे देवाचाच संदेश होता. माझी 10 ही नख त्या 10 कोंबड्यांवरती अर्पण होती. रसिका तयार आहेस का? चला मग. ऑल द बेस्ट रसिका. तुझी वेळ सुरू होते आता. रसिका कम ऑन. फोकस एकावर साधी फोकस कर. कमाल आहे, कमाल आहे. जमलंय, जमलंय रसिका. वा हळू हळू हळू. सॉरी 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 सॉरी. आई इट्स ओके बोलला तो. चल शेवटचा 1 मिनिट राहिलेला आहे. कमॉन 1 मिनिट. मस्त मस्त पकडले. दरवाजा लाव, दरवाजा लाव, अरे दरवाजा लाव, अरे दरवाजा लाव. आणि त्याच्यानंतर मी जेव्हा टाकायला गेली तेव्हा मी विसरली, तर मग ते बघून मी अरे घावले, अरे अरे माझा कोंबडा, माझा कोंबडा. अरे बापरे. कोंबडे मोजायला कोण येणार? मावशी कोण जात? मावशी. चला मावशी जा. एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात, 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 सात. रिजा तयार आहेस का? लेट्स गो. मी स्वतःला चॅलेंज केलं की मी आज एक तरी हेन पकडून दाखवेन. तुझी वेळ सुरू होते आता. अरे पकड, पकड. आले, अरे वा, आले आशा पकडले. दुसरं भी खातं उघडलेलं. मस्त मस्त. भीड म्हणजे तिकडे जा बळक्या. लवकर लवकर श्रेजा, भीड नाही आपल्याकडे. अरे वा कोंबडा. अरे कोंबडा बघा, कोंबडा कन्फ्यूज झाली ती. कन्फ्यूज झाली. एक एक करून, दोन दोन करून माझे 9 कोंबडे झाले. तर राजा भेटेल पकडायला. तुला नाही मिळणार राजा. मिळणार मिळणार. श्रेजा कम ऑन.
दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि नऊ. वा नऊ नऊ नऊ. अब तेरा क्या होगा रमशा. रमशा किती कोंबडे पकडते. चला शेवटचा एक मिनिट राहिलाय रमशा. वा 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 वा. क्या बात है. तीन दोन एक दोन तीन चार पाच सहा. वा नॉट बॅड. खातं उघडलेलं आहे. खातं उघडलेलं आहे. अर्धर धर 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 पकड पकड मस्त. एक दोन तीन चार पाच सहा सात आठ. कमी आपल्याकडे. नाने किती आहेत. चार. हा मग राजा कोंबडा. राजा कोंबडा. तर अशा प्रकारे हेन केन ही मोहीम संपलेली आहे. पण मला असं वाटतं की म्हणजे एक रिक्वेस्ट करायची होती. क्रांती मॅडम आलेल्या आहेत. म्हणजे ज्यांच्यामुळे कोंबडी जगा जगात पोहोचली त्यांनी तर एक छोटासा प्रयत्न केला कोंबडा पकडण्याचा. तर ट्राय करू शकते. कोंबडी पळाली तंगडी धरून लंगडी घालाया लागली. आग कोंबडी पळाली तंगडी धरून लंगडी घालाया लागली. जाऊबाई गावाच्या जी कोण जास्तीत जास्त मोहिमा फत्ते करेल ती ठरणार महाराष्ट्राचा अभिमान. सह्याद्रीची शान आणि तिला मिळणार गावच्या लेकीचा मान. गावची लाडकी लेक. आणि एवढंच नाही तिला मिळणार आहे झी मराठी कडून 25 लाख रुपये. क्रांती तू इथे आलीस या कार्यक्रमाची शोभा वाढवलीस त्याबद्दल खरंच खूप खूप आभार. थँक्यू क्रांती. थँक्यू. चला तर मग जोरात टायाने स्वागत करूया आपल्या 11 शहरातल्या पोरींचं. कोंबड्या पकडायची मोहीम झाली. लय भारी केलं बघा तुम्ही. पण तुम्हाला माहिती आहे काय कोंबडी आधी आली का अंड. युकेच्या एका संशोधनामध्ये असं कळलंय म्हणजे त्यांनी सांगूनच टाकले की कोंबडी आधी आली. का माहितीये का. म्हणजे तिच्या पोटात गर्भधारणेच्या वेळी एक प्रोटीन तयार होतं त्यातून अंड तयार होतं. म्हणून त्यांनी निष्कर्ष काढला की कोंबडी आधी आलेली आहे. माहित त्यांनी जो काही निष्कर्ष काढला तो काढू देत. पण आजचा निष्कर्ष काढायला आपण आपल्या बावधांच्या समितीला बोलवूया. मी रेखा भोसले आणि माननीय विजया तरटे यांचं स्वागत करतो. कशी वाटली मोहीम आमची. तसेच सगळ्याच मुली छान खेळल्यात. पण त्यांना सगळ्यांना एकच सांगायचंय मला की आपल्या मातीची शान सगळ्यांनी राखायची आहे. स्ट्रॉंगपणे खेळायचंय. आपण सगळ्यांबद्दल बोलूयात पण त्याआधी सगळ्यांचे गुण लिहूयात. तर तुम्ही गुण सांगा. तर अशा प्रकारे या मोहिमेमध्ये फत्ते झालेली आहे आपली चिंगळी.
तर अंकिता तुला आपल्या सदस्यांकडून मिळणार आहे एक छानशी भेटवस्तू. ही आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आहे. जवळपास अर्ध्या महाराष्ट्राचं कुलदैवत जेजुरीचा खंडोबा त्याची ही घोंगडी आहे आणि आमचे पाळू मामाची ही घोंगडी आहे. काय मग अंकिता कसं वाटतंय? खूप खूप मस्त वाटलंय. माहित होत की आता कळलं? नाही मला खरं आजच कळलंय आणि ऐकून मला मस्त वाटलं एकदम छान. म्हणजे मला नाही माहित होत हे एवढं इम्पॉर्टंट असते. मस्त. तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद. पण एकच सांगेन खरंच तुम्ही समजा मुलीने लय मेहनत घेतली आहे बघा या मोहिमेसाठी. संस्कृतीने तर तिच्या नखांचा त्याग केलेला आहे. रमस्या तुझ्याबद्दल एक गोष्ट सांगू का? हो सांगा ना. त्या घरातल्या लोकांनी तुझ्यावर बरोबर एक निरीक्षण केलंय. काय? की तू वैष्णवी आणि श्रीजाला गोड बोलून फसवते. काय? हो असं काही नाहीये. असंच आहे. सगळी कामं ते दोघीच करतात. त्यांना खूप चांगलं वाटतं काम करणं. मी सगळ्यांना मौका देते. मी अशी नाही की मीच स्वतः करू. मी खूप माझं मन खूप मोठं आहे. करा मी मस्त आराम करते. तिला काय सांगितलं ना रमशा हे कर असं लुक देते ती. मुक्ता काय झालं? काय खाली का बसली आहे? पहिली गोष्ट तर मी खूप कन्फ्यूज आहे राईट नाव की जेव्हा मी एवढं चांगलं टास्क केलं आणि जिंकले सगळ्यांचे जे टोटल मार्क्स होते त्याच्या 5 times जास्त मला मार्क्स मिळाले. तेव्हा तर कोणी मला क्वेश्चन नाही केलं की तू मुक्ता एवढं चांगलं का केलंस. मग आज मी नाही केलं तर मला तुम्ही क्वेश्चन का करताय की मी वाईट का केलं? सगळ्यांचं प्रेम आहे तुझ्यावर म्हणून तुला सगळे विचारतात. कमी मार्क पडल्यावरच विचारतात ना घरातले पण. का रे बाबा अभ्यास करणं होतच का? तेच मी म्हणतीये ना की मे बी हा माझा गेम असेल. गेम असायला गेम खेळावा लागतो ना. नाही कधी कधी गेम न खेळता पण गेम खेळतो. माझा प्रश्न असेल हा क्या महाराष्ट्राचा प्रश्न असेल. हा माझा गेम आहे. जी काही गोष्ट केलीस त्यामुळे तू एलिमिनेट सुद्धा होऊ शकतेस. मी जे चूज केलंय करायला त्यासाठी जर मला बाहेर जरी जावं लागलं आता जरी मी हॅपीली. मला सांगा कुणाला वाटतंय की मुक्ता चुकीचं वागते? हात वर करा. तुम्हाला चुकीचं वाटतंय? मला असं वाटतं आम्ही सगळे प्रयत्न केलेत याच्या अगोदर पण. ज्यांना 0 भेटले ज्यांनी शेणाचा अंघोळ घातला त्याने सगळ्यांनी प्रयत्न केलं तरी त्यांना 0 भेटले. काल पण सगळ्यांनी प्रयत्न केलं. जर प्रयत्न करून 0 भेटले असते ना तर मला असं वाटलं की जस्टिस आहे कारण की सगळ्यांनी मेहनत केलंय. मला असं वाटतं की तिला परफॉर्म करायला पाहिजे होतं. रसिका तुला काय वाटतं? ऍटलीस्ट परफॉर्म करायला पाहिजे कारण त्या टास्कचा रिस्पेक्ट केला पाहिजे. जर ती टास्क नाही करणार तर मग शो मध्ये आलंच कशाला. आपण सगळे या क्षेत्रात आहोत. शो मस्ट गो ऑन असं म्हणतो. हो तुम्ही आता सगळ्या गोष्टी कॉम्प्रोमाइज करताय बरोबर? हो एक्झॅक्टली. तुम्हाला असं वाटत असेल की आम्ही मस्त आहोत इथे आम्ही एन्जॉय करतोय. शो मस्ट गो ऑन का असतं मी तुम्हाला सांगतो. ज्या दिवशी तुमचा मशीचा टास्क होता त्या दिवशी सकाळी मी तुम्हाला ती मोहीम सांगायला नव्हतो बरोबर? का नव्हतो माहितीये? माझी सख्खी वहिनी मला सोडून गेली. तिला पूर्ण सोडून मी डायरेक्ट इथे आलो. आज माझ्या फॅमिलीला माझी गरज आहे. या परिस्थितीत मी आज इथे उभा आहे. कशासाठी? शो मस्ट गो ऑन कारण मीही सुद्धा या मातीचा रिस्पेक्ट करतो. तुम्ही प्रत्येकाने खूप मेहनत घेतली. त्यांनी जीव पणाला लावला म्हणजे जी मोहीम होती ती एन्जॉय केली. तुम्ही खेळलात उड्या मारल्यात लागलं नख तू देऊन टाकलीस त्या कोंबड्यांच्या मागे. त्यासाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि म्हणून एक निर्णय घेतलेला आहे. तुम्हा सगळ्यांना तुमचं सामान मिळणार आहे. लय भारी वाटते ना. पण तुम्हाला माहितीच आहे मोहीम जिंकल्यावर मिळते मजा आणि मोहीम हरल्यावर होते आणि जो हरलाय त्याला मिळणार आहे सजा. त्यामुळे मुक्ता तुझी सजा अशी आहे तुझं सामान काढून घेतलं जाणार. मुक्ता तू एका दिवसात सामान गमावलंस. काल ते जिंकलंस आज गमावलंस. तो माझा चॉईस होता ना त्यामुळे मी जो चॉईस केला त्याची मला जी काही सजा मिळेल ती मी एक्सेप्ट करायला तयार आहे. आता सगळ्यात महत्वाच्या टप्प्यावर आपण जातोय. नीट लक्ष देऊन ऐका. तुमच्या पैकी कुणी हे गाव सोडून जायला पाहिजे हे तुम्ही ठरवू शकणार आता. पण त्यासाठी तुम्हाला जायचंय तिथे.
तुम्हाला इथे यायचं आहे आणि या कागदावरती तुमचं मत नोंदवायचंय आणि मराठीत नाव लिहायचंय आणि ते इथे कोणालाही न दाखवता फक्त इथे समोर कॅमेराला दाखवायचंय आणि इथे असं या मतदान पेटीत टाकायचंय. कळलं रसिका? मत पडलेली आहेत मतदान पेटीत. महाराष्ट्राला माहिती आहे कोणी कोणाला मत दिलेले, पण आपल्या या मुलींना तर कळलं पाहिजे की कोणी कोणाला गावातून बाहेर काढायचा कट रचलेला आहे. तर शहरातून आलेल्या 11 मुलींपैकी 10 मुलींचं असं म्हणणं आहे की मुक्ता हिला गावातून बाहेर काढलंच पाहिजे. आणि फक्त एकीच असं म्हणणं आहे की अंकिताला गावातून काढलं पाहिजे. अशा प्रकारची मतं ज्याला मिळतील महाराष्ट्रातून गावातून तो डेंजर झोनमध्ये जाणार आहे. आणि आत्ता काही फक्त एकदाच मतं द्यायची नाहीत, म्हणजे आज दिलं आणि झालं. आता तुम्हाला इथून पुढे रोज मतं द्यावी लागणार आहेत एकमेकांच्या विरोधात. काय मग तयार आहेत ना त्यासाठी? हा खूप मोठा ट्विस्ट आहे, असा आम्ही कधी विचारच नाही केला की हे होईल. काहीतरी पाहिजे ना वेगळे. हा आपलं ब्रीद वाक्य काय आहे? पुढच्या मोहिमेसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तुमच्या घराकडे तुम्ही निघू शकता. धन्यवाद. पात्रा आपला लाडका कार्यक्रम जाऊ बाई गावात.